ते मी मस्त गरमागरम चहा बनवते ते तुम्हाला दाखवते। आता पाणी टाकलं, अद्रक टाकली थोडी, दोन मिरे टाकायचे, साखरपत्ती टाकायची, काही काही मुलींना अजून चहा पण नाही बनवत, त्याच्यामुळे आपण चहाची पण टाकतो ना। हाँ मी याच्यामुळे चहाचा रेसिपी टाकू लागले की काही काही मुलींना अजून चहा पण बनवता येत नाही, म्हणून मी ती रेसिपी टाकू लागले। आणि आलं बी टाकू लागले, बघा छान आलं टाका, म्हणजे थंडीतलं छान वाटेल, सर्दी होणार नाही। आता बघा हा चहा पिऊन बघा तुम्ही किती, एक कप पाणी आहे, एक कप दूध आहे। हा थंडीत तुम्ही रोज बी चहा पिण्याने चांगलं आहे, म्हणजे तुम्हाला काहीच त्रास होणार नाही, सर्दी होणार नाही, काही होणार नाही। एक तर आता हे कोरोनाचं चालू आहे, त्याच्यामुळं आल्याचा चहा तुम्ही रोज पिलंच पाहिजे। आता मी अशीच माझ्या रोज रेसिपी टाकणार आहे। मागं मी बंद केलं होतं, आता परत यूट्यूब मी बंद केलं होतं, आता परत चालू केलं आहे, तर तुम्ही माझी रेसिपी बघत जा। लई गोड आहे सगळं, ऐक किती आमचं गोड आहे आमची सेरी। आमच्याकडे दोन माऊ पण आहे, एक सेरी पण आहे, हुशार आहे आमची सेरी, गोड पप्पी देते। आता बघा दूध टाकते हा, आता बघा छान पैकी आमचा चहा उकळला बरं का। आता आम्ही तो चहा पिणार आहे, तुम्ही पण चहा प्या, असाच चहा करून बघा। आता उद्यापासून मी रोज एक एक रेसिपी टाकणार आहे, तुम्ही ते बघत जा, आवर्जून बघा। ओके लाईक करा बरं का पण जरूर हो।